आज आपण बनवणार आहोत वांगं, बटाटा आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची झटपट होणारी मसालेदार भाजी। नमस्कार, मी आहे ज्योती पवार, ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील। वांगं, बटाटा आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवण्यासाठी एक मोठं वांगं आणि एक बटाटा मोठ्या फोडीमध्ये मी कापून घेतला आहे। अर्धी वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत। आलं, मिरची आणि लसूण याचं आपल्याला मिक्सरला जाडसर वाटण करायचं आहे, सोबतच टोमॅटोचं पण वाटण करून घ्यायचं आहे। आलं, लसूण, मिरची आणि टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत, सोबतच धने जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे। ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकरमध्ये मी एक पळी आणि एक चमचाभर तेल टाकणार आहे। तेल गरम झाल्यावर यात टाकूया मोहरी आणि जिरं। जिरं मोहरी छान तडतडली की त्यात टाकूया एक चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। ही पेस्ट व्यवस्थित तळल्यावर त्यात टाकूया टोमॅटोची पेस्ट आणि ही टोमॅटोची पेस्ट 3-4 मिनिटे मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। मधूनमधून आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट मिक्स करत राहायची आहे, म्हणजे ती खाली लागणार नाही। आता यात टाकूया ओल्या तुरीचे दाणे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। 5 मिनिटामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजेल आणि सोबत तुरीचे दाणे पण तळल्या जातील। 5 मिनिटानंतर झाकण काढून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात बटाट्याच्या फोडी टाकूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यात टाकूया आणि पुन्हा 2-3 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे। 3 मिनिटे झालेली आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजला गेलेला आहे, सोबतच तुरीचे दाणे आणि बटाटे पण तळल्या गेलेले आहेत। आता यात सुके मसाले टाकूया। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात टाकूया थोडंसं पाणी, म्हणजे मसाले खाली लागणार नाही आणि 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर हे मसाले छान तळून घ्यायचे आहेत। 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तेल वरती आलेलं आहे। आता यात वांग्याच्या फोडी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त रंग भाजीला आलेला आहे। आता यात पाणी टाकूया। ही भाजी आपल्याला भात आणि पोळीबरोबर खायची आहे, त्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। कुकरची पूर्ण वाफ निघाल्यावर आपण झाकण खोलून बघूया। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी वांगं, बटाटा आणि तुरीच्या दाण्याची भाजी बनवून तयार आहे। तुरीचे दाणे पण शिजलेले आहेत आणि बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे। वांगे आणि बटाट्याच्या फोडी अख्ख्याच आहे। ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते, एकदा नक्की बनवून बघा। तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।